प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या पण या दरम्यान रश्मी ठाकरे यांनी ध्वजारोहणाच्या वेळेस झेंड्या संदर्भातील आचारसंहितेचा भंग केला आणि झेंड्याला सलाम केला नाही या प्रकरणी मिसेस मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तक्रार केली आहे ती अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी खरंच रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला होता का राष्ट्रध्वजाला सलामी देणं कंपल्सरी असतं का नक्की राष्ट्रध्वजाचा अपमान कधी होतो भारतीय ध्वज संहितेमध्ये याबाबत काय नमूद केलंय तेही जाणून घेऊया जे प्रत्येक भारतीयांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहताय बोलभिडून तर झालं असे की या कार्यक्रमाच्या फोटोमध्ये रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी उभ्या असल्याचं दिसतंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी तिरंग्याला सलाम केला तर रश्मी ठाकरे केवळ स्तब्ध उभ्या असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे रश्मी ठाकरे यांनी तिरंग्याला सलामी दिली नाही त्यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असं म्हणत ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीत असं बोललं आहे की ध्वजारोहण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोक्यावर गांधी टोपी न घालता राष्ट्रध्वजाला सलामी दिली पण याबद्दल माझा काहीही आक्षेप नाही महात्मा गांधी यांच्या विचारांचं कोणी असतं तर कोणी श्रीमान नथुराम गोडसे यांच्या विचारांचा असतो तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे परंतु प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणारे रेड कार्पेट वर उपस्थित असतात तिथे उपस्थितांनी न विसरता सलामी द्यायची असते मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रेड कार्पेट वर असून ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत हे कशाचं लक्षण आहे त्यांना ध्वजसंहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का ध्वजसंहितेचा अपमान हा भारतीय नागरिकांच्या भावनांचा सार्वजनिकरित्या अपमान केल्यासारखा आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान राष्ट्रगीताचा अपमान प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे पण त्यांच्या या आरोपात खरंच तथ्य आहे का याची तपासणी करता वेगळंच समोर आलं ऍडव्होकेट जयश्री पाटील यांची तक्रार पाहता आपण राष्ट्रध्वजाला सलामी देताना काय काळजी घ्यावी याबाबत भारतीय ध्वज संहितेमधील कलम सहा खूप महत्वाचा आहे ध्वजारोहण करण्याच्या अथवा ध्वजावतारणाच्या प्रसंगी अथवा एखाद्या संचलनामधून ध्वज नेण्यात येत असताना अथवा पाहणी करत असताना उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभं राहावं गणवेशात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला उचित रीतीने सलामी द्यावी जेव्हा ध्वज दलाबरोबर नेला जातो तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या व्यक्ती तो, असले तो समोरून नेला जात असताना सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा सलामी देतील उच्च पदस्थ व्यक्तीला शिरो वस्त्र न घालता सलामी घेतली तरी चालेल बर हे झालं रश्मी ठाकरे यांच्या बाबतचं प्रकरण पण आधी देखील अशा घटना घडल्यात तेव्हा असं स्पष्टीकरण द्यायला लागलं होतं माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी दोन हजार मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्यानं वादात सापडले होते तेव्हा त्यांनी निर्माण झालेल्या वादावरती स्पष्टीकरण दिलं होतं की प्रोटोकॉल नुसार राष्ट्रगीत वाजत असताना केवळ गणवेशातील लोक तिरंग्याला सलामी देतात आणि साध्या वेशातील लोकांनी फक्त झेंड्याकडे पाहत सावधान स्थितीत उभं राहायचं त्यानंतरच्या दोन हजार एकोणवीसच्या प्रजासत्ताक दिनावेळेस छत्तीसगडचे कॅबिनेट मिनिस्टर मोहम्मद अकबर यांनी राष्ट्रगीता दरम्यान तिरंग्याला सलामी न दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळेस त्यांना देशद्रोही म्हणून देखील ट्रोल करण्यात आलं होतं या दोन्ही तिने घटना पाहता आणि भारतीय ध्वज संहितेमधील नियम पाहता नागरिकांसाठी तिरंग्याला सलाम करणं बंधनकारक नाही यामुळे जयश्री पाटील यांनी केलेली ही तक्रार खोडसाळपणाची असल्याचं आणि त्यांचा विनाकारण वाद निर्माण करण्याचा हेतू आहे असं बोललं जात आहे आताचाच मुद्दा नाही तर या आधी देखील त्या मोठ्या खटल्यांमध्ये केलेल्या याचिकांमुळे चर्चेत आल्या होत्या जयश्री पाटील या पेशाने स्वतः एक वकील आहेत पण त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर एल के पाटील यांच्या त्या कन्या आहेत जयश्री पाटील यांच्याकडे सगळ्यात पहिलं लक्ष गेलं ते मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे दोन हजार चौदा साली मराठा आरक्षणाविरोधात पहिली याचिका दाखल झाली होती ती ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी केली होती त्यात मराठा समाजाला आरक्षण देणं हे असंविधानिक असल्याचं त्यांनी मत व्यक्त करत या विरोधी याचिका दाखल केली होती जयश्री पाटील यांचे पती ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली होती मध्यंतरी मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल करून संबंधित आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली होती सध्या राज्यभर गाजत असलेल्या एस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी गुणरत्न सदावर ते बाजू मांडत आले त्यांच्यासोबत जयश्री पाटील कोर्ट आणि आंदोलनास्थळी उपस्थित राहिल्या होत्या नेहमी आपल्या याचिकांमुळे चर्चेत असणाऱ्या जयश्री पाटील रश्मी ठाकरे यांच्या राष्ट्र ध्वजच्या अवमान प्रकरणात उगाचाच वाद निर्माण करत आहेत का याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका